125 वर्षों से महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे द्वारा संचालित कमिंस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फॉर वुमेन नागपुर एकमात्र इंडस्ट्री सहायक कॉलेज, सर्वाधिक कोर प्लेसमेंट, 100% इंटर्नशिप, सैनिटाइज्ड हॉस्टल और हाइजीनिक मेस सुविधा, बस सुविधा, स्कॉलरशिप, आज ही प्रवेश ले, कमिंस ब्रांच कुठले ही असो, माझी निवड कमिंस नागपुर। कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे के नेतृत्व में ऑनलाइन बैठक ली गई, जिस पर प्रतिक्रिया देते हुए नाना पटोले ने जानकारी दी। आज खड़गे और राहुल गांधी के नेतृत्व में बैठक हुई है, जहां उन्होंने निर्देश दिए हैं कि आखिरी मतगणना तक बाहर न निकलने। इस वक्त पटोले ने 35 से 40 सीट जीतने का भी दावा किया है। आज यह सूचना दिल्ली है कि जनते कौल हा एकदम स्पष्ट है, गोदी मीडिया जो दरबार आहे त्यांनी आपला कमाल जो दाखवलेला आहे त्याच्यावर भरोसा ठेवायचा नाही आणि शेवटपर्यंत, कारण हे युद्ध आहे आणि या युद्धाला शेवटपर्यंत लढत राहायचं आणि याच्यात विजय आपलाच होणार, ही भूमिका राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खड़गे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना कळवलेली। साथ ही संजय राउत द्वारा रोकटोक में बोले मुद्दे पर बोलते हुए पटोले ने कहा कि संजय राउत ने जिस स्कूल में पढ़ाई की उसे कांग्रेस ने बनवाया था, जिस अस्पताल में संजय राउत का जन्म हुआ वह कांग्रेस ने बनवाया था, उसके गांव में बिजली और पानी कांग्रेस के समय ही पहुंची थी, वह कल ही लंदन से आए हैं, वहां की ठंड का नतीजा है या फिर गर्मी का, इस पर मैं ज्यादा नहीं बोलूंगा। ज्यादा शाळेत शिकला संजय राउत ती शाळा कांग्रेस ने निर्माण केलेली होती, त्याच्या गावात पिण्याचं पाणी, दवाखाना, त्याचं बाळंतपणचं दवाखाना झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं, आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसनेच केलेलं आहे। त्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, संजय राऊत अतिविद्वान आहे आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत, त्यामुळे अजून तिथून काय जास्त शिकून आले मला माहिती नाही। 70 वर्षाच्या कामाकडे दुर्लक्ष करतो मी काही त्याच्यावर जास्त प्रतिक्रिया देणार नाही, पण आता परवाच ते लंडनहून आले, त्या थंडीचा असर आहे की देशातल्या गर्मीचा असर आहे मला माहिती नाही। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट।